आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण प्रश्नी उद्या 8 जून रोजी जलपर्णीला मानवी वेढा टाकून लाक्षणिक उपोषण. पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन. कुरुंदवाड येथे पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने पंचगंगा प्रदूषणाप्रश्नी शुक्रवार दिनांक 8 रोजी जलपर्णीला मानवी वेढा टाकून मारुती चौकात लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीला गटारीचे स्वरूप आले असून या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याशिवाय साथीचे आजार पसरून नागरिकांचे जगणे मुश्किल बनत चालले आहे. इतका गंभीर प्रश्न उद्भवला असतानाही पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. त्याचमुळे पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या माध्यमातून प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागवण्यासाठी शुक्रवारी समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलनात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आंदोलनाबाबतच्या निवेदनाची प्रत कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना समितीच्या शिष्टमंडळाने सादर केली. यावेळी पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे कार्यवाहक प्राध्यापक चंद्रकांत मोरे, उपाध्यक्ष प्राध्यापक जे पी जाधव, सहकार्यवाहक आबिद पटेल, समन्वयक सतीश भंडारे, ॲडव्होकेट ममतेश आवळे, विलास कांबळे, सदस्य ॲडव्होकेट अनिल भुजुगडे, राहुल निकम, दत्ताय लाडगे पाटील, शापगोंडा पाटील, मधुकर सासने यांच्यासह जागरूक नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. आपल्या जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी गेले कित्येक वर्षापासून आपल्या सगळ्यांचं पालनपोषण करते, पण दुर्दैवानं या जिल्ह्यातल्या विकासाच्यामुळं आणि एकूणच सगळ्याच नागरिकांच्या दुर्लक्षामुळं आज ती नदी न राहता गटारगंगेचं स्वरूप त्याला प्राप्त होत चाललेलं आहे आणि हे थांबायला पाहिजे. नदी आपली पूर्वीप्रमाणे स्वच्छ झाली पाहिजे. या भागातल्या सगळ्याच नागरिकांना, जनावरासह शेतीलासुद्धा या ठिकाणी त्या पाण्याचा आता त्रास व्हायला लागलेला आहे, रोगराई निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून आमची शासनाकडे, केंद्र शासनाकडे, राज्य शासनाकडे अशी मागणी आहे की आपण ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुरेसा फंड उपलब्ध करून द्यावा आणि भागातल्या प्रत्येक गावाला जोपर्यंत नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत स्वच्छ आणि मुबलक पाणी प्यायला मिळावं म्हणून प्रत्येक गावामध्ये मोफत आरो प्लांट बसवले जावेत. आणि आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्या कामामध्ये काम चुकारपणा केला, दुर्लक्ष केलं, जाणूनबुजून तिकडं लक्ष दिलं नाही, अशा अधिकाऱ्यांच्यावरती ठोस कारवाई व्हावी, त्यांना शासन व्हावं अशा पद्धतीची आग्रहाची मागणी आमची आहे. यासाठी शुक्रवार दिनांक 8 सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 पर्यंत आमचं उपोषण आणि धरणे आंदोलन कुरुंदवाड परिसराच्या वतीनं आम्ही कुरुंदवाडमध्ये करतोय. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी 8 वाजता आम्ही तेरवाड धरणावरती जलपर्णीला मानवी विळखा घालणार आहोत आणि त्यानंतर 10 वाजल्यापासून मारुती चौकामध्ये कुरुंदवाडच्या उपोषण आणि धरणे आंदोलन एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आमचं असणार आहे.